सदैव नमस्कार मी ज्योती गरजा महाराष्ट्र स्वागत काही ठळक बातम्या जर्मनीला जाणारे एअरबसे बसे तीनशे वीस हे विमान फ्रान्स मधील आज पर्वतरांगामध्ये कोसळले असून विमानात एकशे बेचाळीस प्रवासी आणि सहा कर्मचारी असे एकूण एकशे अठ्ठेचाळीस जण होते अपघातात सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शक्यता फ्रान्सच्या पंतप्रधानांनी वर्तवली आहे स्पेन मधील बार्सिलोना येथील एकशे बेचाळीस प्रवाशांना घेऊन एअर बस ए तीनशे वीस हे विमान जर्मनीतील डुसेलडार्फच्या दिशेने निघाले होते विमानात एकूण सहा कर्मचारी होते फ्रान्सच्या हवाई क्षेत्रातून जात असताना आल्स पर्वताजवळ विमानाचा रडार यंत्रणेचा संपर्क तुटला स्थानिक वेळेनुसार सकाळी साडे दहाच्या सुमारास वैमानिकांशी संपर्क झाला होता यानंतर काही वेळाने विमानाचा रडारचा संपर्क तुटला होता हे विमान आल्स पर्वत रांगाच्या परिसरात कोसळले असून विमानाचे औष शेष आढळल्याची माहिती फ्रान्स सरकारने दिली आहे प्रसिद्ध भोजपुरी गायक आणि अभिनेते तसेच भाजप खासदार मनोज तिवारी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे मनोज तिवारी यांनी राहुल गांधी यांच्या संदर्भात एक वक्तव्य जारी केलं होतं त्या वक्तव्यावरून तिवारी यांना ही धमकी मिळाली आहे मनोज तिवारी यांनी गृहमंत्री राजनाथ सिंग यांना याबाबत माहिती दिली आहे मनोज तिवारी यांनी काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांच्या सुट्टीवर जाण्याच्या मुद्द्यावरून वक्तव्य केलं होतं राहुल गांधी हे अविवाहित लेकरू आहे त्यांना बँकॉक पटायला फिरू द्या परेशान होऊ नका असं मनोज तिवारी म्हणाले होते मनोज तिवारींनी सांगितलं की त्यांना त्यांच्या दिल्लीतील दिल निवासस्थानी एक पत्र मिळाले आहे त्यात असं लिहिलं आहे की रस्त्यावर अपघात करून त्यांना ठार केलं जाऊ शकतं तसेच एखाद्याबाबत विचार करून वक्तव्य करावे राहुल गांधीबाबत बोलणं योग्य नाही तसे केले त्यास प्राण जातील आणि समजणारही नाही असा मजकूर पत्रात आहे जोरदार शक्ती प्रदर्शन करत काँग्रेस नेते नारायण राणे यांनी वांद्रेपूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम माणिकराव ठाकरे आणि काँग्रेस तसेच स्वाभिमानी संघटनेचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते सोमवारी सेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत यांनीही उमेदवारी अर्ज दाखल करताना अशाच प्रकारे शक्ती प्रदर्शन केलं होतं पोटनिवडणुकीच्या निमित्ताने मातोश्रीच्या अंगणात पुन्हा एकदा राणेविरुद्ध शिवसेना सामना रंगणार आहे राणे यांनी शिवसेनेचा पराभव केल्यास शिवसेनेला ते फारच जिव्हारी लागणार आहे यामुळे शिवसेनेने सारी शक्ती पणाला लावण्याचा निर्णय घेतलाय सेना आणि राणे पूर्ण तयारीने रिंगणात उतरत आहेत मुंबईत काँग्रेसने राणे यांच्या मागे ताकद उभी करण्यावर भर दिलेला आहे यामुळे राणे विरुद्ध शिवसेना हा पोटनिवडणुकीचा दुसरा लढा चुरशीचा ठरणार आहे बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांनी कॉन मनेगा करोडपती हा शो लॉन्च होण्यापूर्वी आपल्याला टीबी झाला होता हा खुलासा खुद्द अलीकडे एका कार्यक्रमात केला होता मंगळवारी टीबी डेच्या निमित्ताने या आजाराशी कशा प्रकारे लढा दिला याचे अनुभव बिग बींनी शेअर केले गेल्या वर्षी मुंबई महापालिकेने टीबी हारेगा देश जितेगा असा नारा देत मुक्त मुंबईचा संकल्प केला या उपक्रमासाठी अमिताभ बच्चन यांची ब्रँड अॅम्बॅसेडरपदी नियुक्ती करण्यात आली टीबी निमित्ताने इंग्रजी वृत्तपत्रात विडख्यातून स्वतःची सुटका कशी केली याविषयी सांगितले बिग बिननी या लेखात असं लिहिलंय की आपले सरकार टीबी हाजार संपुष्टात आणण्यासाठी खूप मेहनत घेत आहे रिवायज टीबी कंट्रोल प्रोग्राम चार लाख डॉट सेंटरमध्ये सुरू आहे या उपक्रमा उपक्रमाअंतर्गत मोफत औषधे दिली जातात बिग बी पुढे म्हणतात की टी बी झाल्याने माणसाचे आरोग्य बिघडत जाते यामुळे थुंकीत रक्त वजन कमी होणे अशक्तपणा ताप येतो या आजाराविषयी जागरूकता निर्माण करणं गरजेचं आहे कारण या आजाराकडे दुर्लक्ष केले असता तो जीव घेण्यात ठरू शकतो टीबी हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकत नाही असं म्हटले जाते मात्र हे खरं नाहीये आजच्या काळात टीबीवर औषधोपचार उपलब्ध असून योग्य उपचारांनी या आजारातून पूर्णपणे बरे होता येणं शक्य आहे ग्रँट इलियट नाबात चौऱ्याऐंशी धावांच्या शानदार खेळीमुळे न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा चार गाडी आणि एक चेंडू राखून पराभव करत पहिल्यांदाच विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे अतिशय चुरशीच्या झालेल्या या सामन्यात दोनशे अठ्ठ्याण्णव धावांचा पाठलाग करताना कर्णधार मॅक्लमने सव्वीस चेंडूत एकोणसाठ धावांची खेळ करत न्यूझीलंडला चांगली सुरुवात करून दिली त्याला इलियटची भक्कम अशी नाबाद चौऱ्याऐंशीची साथ मिळाली मॅक्लम बाद झाल्यानंतर न्यूझीलंड चे इतर हे पटापट पत तंबूत परतले मात्र इलियटने कोरी अँडरसन सोबत सावध खेळ केला आणि न्यूझीलंडला विजय मिळवून देत अंतिम फेरी गाठली दक्षिण आफ्रिकेने क्षेत्ररक्षण करत रनआउटच्या तीन संधी गमावल्या आणि जंगल आणि जमीन हीच आदिवासींच्या जीवन जगण्याची साधने आहेत परंतु जमिनीच्या उदरातील मूल्यवान खनिज हे राजकीय शक्ती बळकट करण्याचे माध्यम होऊ लागल्याने उद्योगपतींनी खनिजांची लूट चालवली आहे यामुळे आदिवासी समाजाचे अस्तित्व धोक्यात घेण्याची शक्यता असून त्यांची स्वशासन व्यवस्था बळकट करण्यासाठी स्वायत्त परिषद निर्माण करून तिची तत्काळ अंमलबजावणी करावी अशी जोरदार मागणी भारी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे भारत जन आंदोलन आणि आदिवासी महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली येथील अभिनव लॉन वर आयोजित जाहीर सभेत प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या माजी खासदार वृंदा करात भारत जन आंदोलनाचे राष्ट्रीय सदस्य विजयभाई जिल्हाध्यक्ष हिरामण वरखडे भाकपचे जिल्हा सचिव डॉक्टर महेश कोपुलवार आदिवासी महासभेचे प्रदेशाध्यक्ष हिरालाल येरमे सभेचे संयोजक महेश राऊत प्रभू राजगडकर देवराव चवळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की वनसंपत्तीवर आदिवासींचे जीवन अवलंबून आहे परंतु खनिज उत्खनन करून आदिवासींना हुसकावून लावण्याचा प्रयत्न होत आहे टाटा उद्योगपती खनिजांची लूट करत आहेत हे आदिवासींना आणखी गरीब करण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप करून ऍडव्होकेट आंबेडकर यांनी या विरोधात सर्व संघटनांनी एकत्र येण्याची गरज प्रतिपादित केली आदिवासींसाठी स्वतंत्र कायदा नसल्याने त्यांचे जीवनमान उंचावले नाही त्यांच्या उत्थानासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेत स्वायत्त परिषदेची म्हणजेच ऑटोनॉमस काउन्सिलची संकल्पना मांडली होती या परिषदेला पीएम आणि सीएमचे अधिकार असतील त्यामुळे ही संकल्पना प्रत्यक्षात निर्माण करून तिची अंमलबजावणी करावी अशी मागणीही एडव्होकेट आंबेडकर यांनी केली मोदी सरकारने नागरिकांना काळा पैसा भारतात आणण्याचं त्याची पूर्तता केली नाही अशी टीकाही ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केली मार्क्सवादी नेत्या वृंदा करात म्हणाल्या की ब्रिटिश काळापासून आदिवासींच्या अधिकारांवर सुरू असलेलं आक्रमण लोकशाही व्यवस्थेतही थांबवलेले नाही केवळ जमीनच नाही तर खनिजावर देखील आदिवासींचा हक्क आहे परंतु सरकारने जमीन खाणी आणि काढल्याने आदिवासींचे भवितव्य धोक्यात आले आहे अधिग्रहण कायद्यामुळे आदिवासी कंगाल होणार असल्याचं सांगून वृंदा करात यांनी हा कायदा लागू झाला तेव्हा देशातील सत्तेचाळीस आदिवासी खासदार कुठे गेले होते अशी टीका केली सभेला जिल्हाभरातून तीन ते ती चार हजार आदिवासी उपस्थित होते तासगाव विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीतर्फे सुमन पाटील तर भाजपातर्फे बंडखोर उमेदवार स्वप्नील पाटील यांनी अर्ज दाखल केले असून मंगळवारी त्यांच्यासोबत अठरा जणांनी अर्ज दाखल केलेत अर्ज दाखल करताना सुनील तटकरे दिलीप वळसे पाटील आमदार अनिल बाबर मदन पाटील वसंत डावखरे तसेच आर आर आबांवर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी सुमन पाटील म्हणाल्या की जनतेच्या आग्रहामुळे मी ही निवडणूक लढवत आहे तर त्यांची कन्या स्मिता पाटील म्हणाल्या की आबांनी राजकारण न करता समाजकारण जास्त केलंय याच प्रामुख्याने आमचे कुटुंब वारसा जपत ही निवडणूक लढवत आहोत तरी असेच प्रेम दाखवावे असं आवाहनही त्यांनी केले आज माझी आई सुमन आर आर आबा पाटील हिने अर्ज भरलेला आहे सर्व जनतेची इच्छा आणि माननीय पवार साहेबांच्या साह्यानी आज माझ्या आईने अर्ज भरलेला आहे मी सर्वप्रथम सर्व पक्षाची त्याचबरोबर आमच्या तासगाव खोटे मंकाळमधल्या व तमाम महाराष्ट्रातल्या सर्व आबाप्रेमींची मनापासून आभारी आहे आमचं संपूर्ण कुटुंब मनापासून आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो आणि मी नक्कीच खात्री देते की माननीय आबासाहेबांनी राजकारण करत असताना ऐंशी टक्के आणि वीस टक्के राजकारण केलं त्याचप्रमाणे माझी आई आणि आम्ही संपूर्ण कुटुंब तोच वसा घेऊन आम्ही पुढेही कार्यरत राहू सर्व जनतेच्या वतीनं मी आज अर्ज भरलेला आहे सर्व पक्षांचे जनतेचे मी आभार आहे येथील पुढे अशीच राहते महाराष्ट्राचं सुसंस्कृत नेतृत्व स्वर्गीय आबा यांच्या दुःख निंदनाच्या नंतर आज तासगाव विधानसभा मतदारसंघातील तासगाव कवठे महाकाळ परिसरातील या विधानसभा मतदारसंघातील आणि ज्याने ज्याने अर्ज भरलेत त्या अपक्ष उमेदवारांना सर्वांनाच माझी कळकळीची विनंती आहे की आपण आपण श्रद्धांजली अर्पण करूया खरं तर दहा एप्रिलपर्यंत विधानसभेचं अधिवेशन सुरू राहणार आहे सत्तावीस तारखेला ही निवडणूक बिनविरोध झाली तर याच अधिवेशनामध्ये वैनी त्या ठिकाणी शपथ घेऊन अधिवेशनामध्ये सुद्धा सहभागी होऊ शकतात तेवढं सर्वांनी मिळून सहकार्य करावं अशीच आज विनम्रपणाची विनंती या ठिकाणी करतो बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात तुम्ही पाहत राहा फक्त गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत सदैव आपल्यासोबत